Hello dear students, we have started this lesson and our two sessions are over of this lesson, materials, matters and non-matters. All of you learn about the meaning of materials, matters and non-matters. Padartha, dhatu, vani, adhatu. We have already learned the physical properties of matters and non-matters. But let us remind it because it is a very important. If you read it again and again, it will be remembered by you. Okay. Now, what are the physical properties of matters and non-matters? See, matters are solid. Only one matter is liquid, that is a mercury. Non-matters are existing solid, liquid or gaseous state. What are the examples of solid non-matters? That is sulfur, phosphorus, carbon. These are the example of solid non-matter. And what is the example of liquid non-matter? Bagami part kondilu tumhala. Only one non-matter is liquid, that is a bromine. Only one matter is liquid, that is mercury. Confuse karaycha nahi. Matter matla tar mercury diyaycha ani liquid non-matter matla tar bromine diyaycha. What are the example of gaseous non-matters? That is nitrogen, hydrogen, oxygen. These are the gaseous non-matters. ओके हे सगळ्यांनी पाठ करा व्यवस्थित. मेटल्स आर जनरली हार्ड एक्सेप्ट सोडियम एंड पोटॅशियम. आपण एक्सेप्शन सांगितलं होतं, मेटल्स कठीण आहे. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट लाईक ए वॅक्स. दे कॅन बी कट विथ अ नाईफ लाईक ए व्हेजिटेबल्स. अँड नॉन मेटल्स आर सो विच आर नॉन मेटल्स विच आर सॉलिड आर ब्रिटल. बरोबर आहे ना. जे सॉलिड नॉन मेटल्स आहेत ते तुटणार आहे. ब्रिटल म्हणजे तुटणारे आहे. बट डायमंड इज द हार्डेस्ट नॉन. डायमंड कसं आहे? हार्डेस्ट नॉन. आता डायमंड कशाचं बनणार आहे सांगा पटकन. डायमंड इज मेडअप ऑफ नॉन मेटल, दॅट इज अ कार्बन. लक्ष द्या. इन जनरल इट इज एक्सेप्शन. इन जनरल आपण काय शिकलो? नॉन मेटल्स आर सॉफ्ट. नॉन मेटल्स आर सॉफ्ट. बरोबर आहे ना. बट डायमंड इज मेडअप ऑफ नॉन मेटल बट इट इज द हार्डेस्ट नॉन सब्स्टन्स. ओके. डायमंड इज मेडअप ऑफ नॉन मेटल दॅट इज अ कार्बन. डायमंड कशाचं बनलेलं आहे? कार्बनचं बनलेलं आहे. आणि कार्बन काय आहे? नॉन मेटल आहे. एक्सेप्शन बरोबर व्यवस्थित पाठ करायचं, ठीक आहे ना. नंतर मेटल्स हे मेटेरी क्रस्टर. धातू आहे चमकतात. क्रस्टर म्हणजे काय होते? चमकणे. ओके, चमकणे. अँड नॉन मेटल्स डू नॉट हॅव ए लस्टर. अधातू चमकत नाही. सम हॅव ए डल लस्टर. सम हॅव ए डल लस्टर सांगा, आठवण करा पटकन. तुम्हाला मी शिकवताना म्हटलं होतं, तुम्ही तुमची पेन्सिल बघा. पेन्सिलमध्ये जे ग्रेफाइट आहे ते ग्रेफाइट आहे ते कार्बनचं बनलेलं आहे. आणि बघा ते थोडं चमकतं. पेन्सिलचं नोक चमकते काय तुमची? दॅट इज अ ग्रेफाइट. अँड ग्रेफाइट इज अ नॉन मेटल. मीन्स सम नॉन मेटल सेव ए डल लस्टर. सम नॉन मेटल सेव ए डल लस्टर. ओके. नाव नेक्स्ट. मेटल सेव ए हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती, पाठ करायची गरज नाही, ठीक आहे ना. पण तुम्हाला माहिती आहे मेटल सेव ए हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर एट विच द सॉलिड स्टार्ट मेल्टिंग. सॉरी, द टेम्परेचर एट विच सॉलिड स्टार्ट मेल्टिंग. सॉलिड स्टार्ट टू मेल्ट म्हणजे स्थायू आहे ते द्रवमध्ये होण्यास रूपांतर होते. ज्या तापमानावर स्थायू आहे ते द्रवात रूपांतर होणे चालू होते त्याला आपण काय म्हणणार? मेल्टिंग पॉईंट. काय म्हणणार आपण त्याला? मेल्टिंग पॉईंट. ओके. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे द टेम्परेचर एट विच द लिक्विड स्टार्ट बॉइलिंग. ज्या तापमानावर द्रव आहे ते वाफ होऊ लागते, द्रवाची वाफ होऊ लागते त्याला आपण काय म्हणणार? बॉइलिंग पॉईंट. नंतर इकडे बघा, नॉन मेटल्स हॅव ए लो मेल्टिंग पॉईंट. नॉन मेटल्स आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट कसा असतो? कमी असतो. नाव नेक्स्ट. मेटल्स आर मिलेबल. मिलेबल म्हणजे काय होते? मेटल्स कॅन बी बिटन इन टू ए थिन शीट. मेटल्स कॅन बी बिटन इन टू थिन शीट. ओके. दरवाजे आहे, काही दागिने आहे, भांडे आहेत, ते कशाचे? मेटल्सचे बनलेले आहे. त्याला ठोकून त्याला आपण पत्रे बनवू शकतो. आपण दाखवलं होतं काय? अँड नॉन मेटल्स आर नॉट मिलेबल. अधातूला आपण ठोकून पत्रे बनवू शकत नाही. त्याला ठोकलं की ते तुटून जातं. कारण की ते कसं आहे? सॉरी, दॅट इज अ ब्रिटल. ओके. नंतर बघा, मेटल्स आर डक्टाईल. धातू कशी? धातूमध्ये तन्यता आहे. धातूला ओढून आपण तार बनवू शकतो. बट नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल. नॉन मेटल्स आहे ते डक्टाईल नाही आहे, त्याचे आपण तार बनवू शकत नाही. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपले भांडे धातूचे बनलेले आहे, सगळ्यांना माहिती आहे. स्वयंपाकरून घरात जाऊन बघा, तुमची आई गंजामध्ये भाजी करत आहे, ती गंज कशाचं बनलेलं आहे? मेटल्सचं बनलेलं आहे.
ते गरम होतं. गरम होतं म्हणजे काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट. गरम केल्यावर गरम होतं, याचा अर्थ काय होतं, दिस मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. आता गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी आहे, त्या वायरमध्ये कशाही तार आहे, मीटरची तार आहे, आणि काल आपण ऍक्टिव्हिटी बघितली, बरोबर आहे ना. ऍक्टिव्हिटीमध्ये बघितलं आपण की मीटर्स आहे ते आपण दोन एंडमध्ये ठेवलं होतं, तर ते काय होतं, आपला लाईट आहे तो लागला होता. कालच आपण ऍक्टिव्हिटी बघितली राज स्टेशनमध्ये, सॉरी. नॉन मेटल्स आर बेड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आहेत ते पोअर कंडक्टर आहे. इथे पण लक्ष द्या, बरोबर, ग्रेफाईट. ग्रेफाईटचं आपण सांगितलं होतं, तुम्ही सेल घ्या, सेलमध्ये एक मधात एक काळा रोड आहे, तो कशाचा बनलेला आहे, ग्रेफाईटचा. कशाचा बनलेला आहे, ग्रेफाईटचा. आणि ते इलेक्ट्रिसिटीमध्ये उपयोगात आणतात, म्हणजे ग्रेफाईट कसं आहे, ते नॉन मेटल आहे. बाकीचे नॉन मेटल कसे आहे, पुअर. बेडच्या जागेवर तुम्हाला सांगितलं होतं पुअर लिहायचं. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे ना. पण ग्रेफाईट आहे ते कसं आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्रेफाईट कसं आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर सोनोरस. मेटल्स कसे आहे, सोनोरस आहे. सोनोरस म्हणजे इट मेक ए रिंगिंग साऊंड. बट नॉन मेटल्स आर नॉट सोनोरस. सगळ्यांना लक्षात आलं, सगळ्यांनी व्यवस्थित पाठ करून घ्यायचं. ओके, नाव वी स्टार्ट विथ अवर नेक्स्ट कॉन्सेप्ट, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके, फर्स्ट यू हॅव टू वी हॅव लर्न इन क्लास सिक्स द केमिकल चेंजेस अँड फिजिकल चेंजेस. आठवण करा एक वेळा, फिजिकल चेंजेसमध्ये आपण काय शिकलो होतो, ज्याच्या ज्या वस्तूमध्ये ज्या पदार्थामध्ये बदल केल्यावर त्याचे मूळ गुणधर्म नष्ट होत नाही, त्याला आपण काय म्हटलं होतं, फिजिकल चेंज. आणि ज्या पदार्थामध्ये बदल केल्यावर त्याचे मूळ गुणधर्म नष्ट होतात, त्याला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज. तुम्हाला माहिती आहे, कागदाचे कितीही तुकडे करा, ते छोटा छोटा तुकडा आहे तो पण काय दाखवतो, फिजिकल चेंज. आपल्या पेपरचे कागदाचे गुणधर्म दाखवतो, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, फिजिकल चेंज. पण आता दुधाचे दही बनतात, ते कोणता चेंज आहे ओळखा पटकन, दुधाचे दही बनते. कोणता चेंज आहे, तो केमिकल चेंज. त्यांचे दहीमध्ये दुधाचे गुणधर्म दिसत नाही, किंवा दहीपासून पुन्हा दूध बनू शकत नाही. ते ज्याच्यामध्ये रिएक्शन झाल्यावर, क्रिया झाल्यावर नवीन पदार्थ तयार होतो, त्याला आपण काय म्हणणार, केमिकल चेंज. तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा काय होतं, नवीन पदार्थ तयार होतो, ठीक आहे ना. मेटल्सची क्रिया झाल्यावर नवीन पदार्थ तयार होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, केमिकल प्रॉपर्टीज. वी विल लर्न अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मोस्ट मेटल्स रिएक्ट केमिकली विथ अदर सब्स्टन्सेस, बट द ग्रँड एक्सेप्शन्स आर ग्रुप ऑफ मेटल्स कॉल्ड नोबल मेटल्स. का लक्ष द्या, बरोबर, नोबल मेटल्स शब्द लक्ष द्या, बरोबर. नोबल मेटल्स म्हणजे उमदा धातू. उमदा धातू म्हणजे काय, त्याची हवा आणि पाण्यासोबत क्रिया होत नाही, त्याला आपण काय म्हणणार, नोबल मेटल्स. दे आर नॉन रिएक्टिव्ह, बरोबर आहे ना. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ नोबल मेटल्स, इट इज गोल्ड अँड प्लेटिनम. गोल्ड अँड प्लेटिनम आर नोबल मेटल. तुमच्या घरी बघा, आईला विचारा सोन्याची ज्वेलरी, खूप वर्षापासून असेल तरी पण ती तशीच आहे. त्याला लोखंडासारखा गंध लागतो का, नाही. तांब्यासारखे खराब होते का, नाही. या वस्तू खराब होत नाही, बरोबर. किती वर्ष असते तरी ते तसेच चमकतात आणि छान वाटतात आपल्याला, कारण की त्याची क्रिया हवा आणि पाण्यासोबत होत नाही, म्हणून ते तसेच्या तसेच राहतात. म्हणून गोल्डला काय म्हटलं आहे, नोबल मेटल, बरोबर आहे ना. प्लेटिनमही तसंच आहे, पण प्लेटिनमविषयी तुम्हाला जास्त माहिती नसेल, कारण की आपण जनरली प्लेटिनमचे दागिने घरात आपण ठेवत नाही, बरोबर आहे ना. तर लक्षात राहायचं की ना पॉईंट, नोबल मेटल म्हणजे काय, नोबल मेटल म्हणजे अशी उमदा धातू. नोबल मेटल म्हणजे काय होते, उमदा धातू. अशी धातू ज्याची हवा आणि पाण्यासोबत क्रिया होत नाही आणि ते नेहमी चांगलंच राहतो. ओके, दे आर नोबल बिकॉज दे आर नॉन रिएक्टिव्ह. दे आर फाउंड इन प्युअर इन नेचर. कोणतीही धातू आहे ती जमीन खणूनच मिळते, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. तर जेव्हा सोनं वगैरे मिळते ते कसं आहे, प्युअर फॉर्ममध्ये मिळते. हां, माती वगैरे सगळी चिपकली असते, पण त्याला आपण धुवून पुसून स्वच्छ करू शकतो, लक्षात आलं. पण बाकीचे धातू आहे ते इम्प्युरिटीज सोबत मिक्स होतात, मिक्स असतात. बाकीचे धातू लोखंड आहे, एल्युमिनियम आहे, तांबू आहे, आणखी दुसऱ्या धातू आहेत खूप साऱ्या. त्या सगळ्या धातू पण जमिनीतूनच मिळतात, पण त्याला आपण प्युअर मिळवण्यासाठी खूप लंबी क्रिया करावी लागते, जी तुम्ही 9व्या 10व्या वर्गात शिकणार आहे. ओके, दे आर फाउंड इन प्युअर फॉर्म नेचर, वेर इज अदर मेटल्स आर इज व्हेरी फाउंड मिक्स विथ इम्प्युरिटीज. आणि त्या धातू इम्प्युरिटीज सोबत असतात, त्याला काय म्हणतात, ओर म्हणतात. ओ आर ई ओर मीन्स मेटल्स आर फाउंड इन द ग्राउंड, ओके, इन द फॉर्म ऑफ ओर्स
and from the ores we have to separate, we have to get the pure metals. We need to study how they react chemically with oxygen, water, acids and salt solution with other metals. आपण या पाठ मध्ये आपण काय शिकणार आहे, धातूची क्रिया ऑक्सिजन सोबत पाण्यासोबत वगैरे कशी होते हे आपण या पाठ मध्ये शिकणार आहे. सगळ्या लक्षात आलं? मेन लक्ष ठेवा, नोबेल मेटल म्हणजे काय? अशी मेटल ज्याची क्रिया हवा पाणी सोबत होत नाही आणि ते नेहमी चांगलंच राहतं याला काय म्हणतात? नोबेल मेटल. ओके, नाव विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. दॅट इज नाव फर्स्ट वी विल सी द रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. ओके, नाव जनरली वेन मेटल्स रिएक्टेड विथ ऑक्सिजन दे विल फॉर्म मेटेलिक ऑक्साईड्स. मेटल्सची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली आपण त्याला आपण काय म्हणणार? मेटेलिक ऑक्साईड. लक्ष द्या बरोबर. अँड दीज मेटेलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. हे शब्द व्यवस्थित पाठ ठेवा. धातूची ऑक्साईड कशी असते? बेसिक असते, बेसिक इन नेचर. व्हॉट इज द नेचर ऑफ मेटेलिक ऑक्साईड? खूपदा येते एक मार्गाचा प्रश्न, व्हॉट इज द नेचर ऑफ मेटेलिक ऑक्साईड? तर काय लिहायचं आहे? द नेचर ऑफ मेटेलिक ऑक्साईड इज बेसिक. ओके, हा शब्द बरोबर पाठ ठेवा. द नेचर ऑफ मेटेलिक ऑक्साईड इज बेसिक. नाव वी रन अबाउट द रस्टिंग ऑफ आयरन. इट इज गिवन इन युअर बुक. ओके, रस्टिंग ऑफ आयरन, लोखंड गंजतं. लोखंड कसं गंजतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा लोखंड आहे त्याची क्रिया हवा आणि पाण्याची वाफ सोबत होते, पाण्यासोबत होते, तेव्हा लोखंड गंजतं. वेन द आयरन इज रस्टेड, वेन आयरन इज कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर अँड वॉटर, ओर यू कॅन से वॉटर वेपर, ओर यू कॅन से मॉइश्चर फॉर अ लॉंग टाईम, आयरन इज रस्टेड. लोखंडाची वस्तू खूप वेळापर्यंत, खूप दिवसापर्यंत हवा आणि पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये झाली की लोखंड आहे ते गंज, सगळ्यांना माहिती आहे. ओके, नाव सी द रिएक्शन. रिएक्शन दॅट इज आयरन. आयरनची संज्ञा, आयरनचा सिम्बॉल आहे एफी. ऑक्सिजन दॅट इज ओ टू. ओ टू का बरं? ऑक्सिजनची सिम्बॉल आहे ओ. बट ऑक्सिजन, ओनली वन आयटम ऑफ ऑक्सिजन इज नॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली इन द एटमॉस्फिअर. ओके, ऑक्सिजनचा एक आयटम आहे ते हवेमध्ये आपल्याला आढळत नाही, ठीक आहे ना. ऑक्सिजन फाउंड इन नेचर इन द फॉर्म ऑफ ओ टू, मीन्स ऑक्सिजन मॉलेक्युल. ओके, प्लस वॉटर, वॉटर एच टू ओ. ओके, वेन धीस आयरन कम इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन अँड वॉटर फॉर अ लॉंग टाइम इट फॉर्म्स आयरन ऑक्साईड. आयरन ऑक्साईड म्हणजे काय होतं? लोखंडाचा गंज. लोखंडाचा गंजला काय म्हणतात? आयरन ऑक्साईड. लक्ष द्या बरोबर. लक्षात आलं सगळ्यांना फॉर्म्युला? आयरन प्लस ऑक्सिजन प्लस वॉटर, हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. लोखंड केव्हा गंजतं? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन वॉटर. वेन आयरन इज रस्टेड, आयरन इज रस्टेड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड वॉटर. लक्षात आहे सगळ्यांना? वेन आयरन इज रस्टेड तर काय लिहिणार? आयरन इज रस्टेड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड वॉटर, अँड दिस रस्ट इज नोन एज ए आयरन ऑक्साईड. ठीक आहे, व्यवस्थित पाठ करून घ्यायचे एवढं. नाव दिस एक्झाम्पल, दिस ऍक्टिव्हिटी वी हॅव डन ऑलरेडी इन क्लास 7. आठवण करा पटकन, मॅग्नेशियमची रिबन आपण घेतली होती, मग त्याला आपण मेणबत्तीचा जाळवट मुलांनी तुम्ही जाळलं होतं. तर मॅग्नेशियम रिबन कशी जाळली होती? विथ ए ब्राईट व्हाईट लाईट. ओके, म्हणजे हवेमध्ये जाळली होती. कशामध्ये जाळली होती? आपण हवेमध्ये जाळली होती. मग काय लिहिलं आपण इथे? ऑक्सिजन. ओके, मॅग्नेशियमला आपण हवेमध्ये जाळलं होतं, बरोबर आहे ना. हवेमध्ये जाळल्यावर त्याची राखड पडली होती खाली, मग आपण काय केलं होतं? त्या राखडला आपण टेस्ट्यूबमध्ये घेतलं होतं, मग टेस्ट्यूबमध्ये आपण पाणी टाकलं होतं, पाणी टाकून आपण त्याला हलवलं होतं, बरोबर आहे ना. नंतर काय बनलं होतं? मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. मग पुढे आपण काय केलं होतं? आठवण करा पटकन, आपण लिटमसच्या पट्ट्या घेतल्या होत्या, रेड आणि ब्लू. मग आपण त्याच्यामध्ये ब्लू पट्टी बुडवली होती, तर काय झालं होतं? ब्लू पट्टी आहे ती तशीच राहिली होती. नंतर आपण त्याच्यामध्ये रेड पट्टी बुडवली होती, तर रेड पट्टी कशी झाली होती? ब्लू झाली होती. मग तुम्ही सगळे शिकले आहे, जर सोल्युशनमध्ये ब्लू पट्टी रेड झाली तर ते सोल्युशन कसं आहे? ॲसिडिक. आठवण करा पटकन, जर सोल्युशनमध्ये ब्लू पट्टी रेड झाली तर ते सोल्युशन कोणतं आहे? ॲसिडिक. आणि रेड पट्टी ब्लू झाली तर ते सोल्युशन कसं आहे? बेसिक. तर आठवण करा, आपण त्या सोल्युशनमध्ये रेड पट्टी टाकल्यावर ती ब्लू झाली होती, म्हणजे तो सोल्युशन कसं झालं? बेसिक. कसं झालं ते? बेसिक. आणि मॅग्नेशियम काय आहे? मेटल. मॅग्नेशियम काय आहे? मेटल. याच्यावरून काय समजतं तुम्हाला? मॅग्नेशियम मेटेलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. लक्षात आहे सगळ्यांना पॉईंट आहे? आठवण करा बरोबर ऍक्टिव्हिटी, ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट. आता हे पुन्हा जाणून बुजून लिहिलं आहे, म्हणजे वारंवार वाचलं की पाठवून गेलं पाहिजे सगळ्यांना.
मेटरची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली. तुम्हाला समजलं ओटू का बनलेलं आहे? कारण सिंगल ॲटम ऑफ ऑक्सिजन डू नॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली इन द ॲटमॉस्फिअर इन द नेचर. आलं लक्षात? हवेमध्ये ऑक्सिजनचा ॲटम एकटा मिळत नाही. कोणत्या रूपात मिळतं? ऑक्सिजन मोलेक्युलच्या रूपात, दॅट इज ए ओ टू. ओके, वेन मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन मेटल ऑक्साईड्स आर फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल, कॉपरची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली तर काय बनतं? कॉपर ऑक्साईड. ओके, कॉपरची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली तर काय बनतं? कॉपर ऑक्साईड. मॅग्नेशियमची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली तर काय बनतं? मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर आहे ना? मॅग्नेशियम ऑक्साईडचा मग तो पावडर बनतो जो आपण सांगितलं ते, लक्षात आलं? बघा सूत्र लिहिलं आहे आपण, पण तुम्हाला मी सांगत आहे आठव्या आठवड्यामध्ये ह्या सगळ्या फॉर्म्युलाची केमिकल रिएक्शनची फार आवश्यकता नाही आहे. ठीक आहे ना? यू हॅव टू लर्न मेनली दिस वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशन म्हणजे काय होतं? सी ओ डबल पी ई आर प्लस ओ एक्स वाय जी ई एन, इट फॉर्म सी ओ डबल पी ई आर ओ, दिस इज द वर्ड इक्वेशन. आठव्या वर्गामध्ये हे वर्ड इक्वेशन्स तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहे. ओके, याच्यामध्ये तुमचं चुकू शकतं कारण की तुम्ही बॅलेन्सिंग वगैरे तुमचे शिकलेले नाही. इट धिस यू विल लर्न इन द हायर क्लासेस इन नाईन्थ ओर टेन्थ क्लास. ओके, तर तुम्हाला आठवीत एवढं पण भरपूर आहे, लक्षात राहिलं तर जरूर लिहा. पण ही इक्वेशन तुम्हाला महत्त्वाची, ही इक्वेशन कोणती आहे? वर्ड इक्वेशन. वर्डमध्ये लिहा कोपर सी ओ डबल पी आर असं या प्रकारे. ओके, मग मॅग्नेशियमचा प्रयोग आपण केला होता सातवीत. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन काय बनतं? मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर आहे ना? तर मॅग्नेशियम ऑक्साईडची आपण राखड घेतली होती टेस्ट ट्यूबमध्ये. आता सांगितलं मी, डबल सांगत नाही. ठीक आहे ना? आता हे बघा, डायग्राम दिलेली आहे मी. या डायग्राममध्ये काय आहे? काय आहे? ओळखा पटकन. लोखंड आहे. लोखंडावर मला काय दाखवायचे सांगा पटकन. हे जे ब्राऊन कलरचं दिसतं हे काय आहे? रस्ट. रस्ट ऑफ आयरन, दिस इज ए रस्ट ऑफ आयरन यू कॅन सी इन दिस डायग्राम. नेक्स्ट मेन पॉइंट लक्ष द्या. बरोबर, सोडियम आणि पोटॅशियमचे एक गुणधर्म मी तुम्हाला सांगितलं आहे. ते काय आहे? ते दोन्ही मेटल आहे. पण आपण शिकतो काय? मेटल्स आर जनरली हार्ड. पण एक्सेप्शन काय आहे? सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम कसे आहे? सॉफ्ट आहे. कसे आहे? सॉफ्ट आहे. कोणासारखे सॉफ्ट आहे? वॅक्स सारखे. ते आपण चाकूने कापू शकतो भाजीपाल्यासारखा. बरोबर, हे जे आपण शिकलो. पण दुसरं पण बघा मेन प्रॉपर्टी काय आहे. सोडियम अँड पोटॅशियम रिएक्ट सो विगोरसली विथ एअर अँड वॉटर. सोडियम आणि पोटॅशियमची क्रिया हवे आणि पाणी सोबत खूप लवकर होतं. दॅट दे कॅच फायर वेन दे आर केप्ट इन ओपन हँड दे आर इमर्ज इन केरोसिन. लक्षात काय सांगायचं आहे? सोडियम आणि पोटॅशियमला कशामध्ये साठवतात? केरोसिनमध्ये. लक्ष द्या, विच मेटल्स आर स्टोर्ड इन केरोसिन. लक्ष द्या, विच मेटल्स आर स्टोर्ड इन केरोसिन. तर काय लिहायचं? सोडियम अँड पोटॅशियम. वाय? बिकॉज दे रिएक्ट विगोरसली ओर यू कॅन से वायलंटली विथ एअर अँड वॉटर. वेन दे रिएक्ट विथ एअर अँड वॉटर इट कॅच फायर. समजा आता मी सोडियम आहे, सोडियमचा तुकडा मी घेऊन इथे ठेवला टेबलावर, तर काही सांगता येत नाही. थोड्या वेळाने आग पकडेल, टेबल पण जळेल. बरोबर आहे ना? पाण्यामध्ये सुद्धा टाकतात. ते आपल्या ॲक्टिव्हिटी पुढे आहे. पाण्यामध्ये जर सोडियमचा तुकडा टाकला तर ते पाण्यामध्ये सुद्धा असं फ्लोट होतं आणि आग पकडतं. पाण्यामध्ये ते तरंगतं आणि तरंगतानी सुद्धा आग पकडतं. त्याच्यामुळे सोडियम आणि पोटॅशियमला आपण पाणी किंवा हवे ठेवू शकत नाही. का बरं ठेवू शकत नाही? कारण की त्याची क्रिया तुरंत होते आणि आग पकडते. लक्षात आहे सगळ्यांना? आणि म्हणून त्याला कशामध्ये ठेवतात? केरोसिनमध्ये ठेवतात. कशामध्ये ठेवतात? केरोसिनमध्ये. लक्षात आहे सगळ्यांना? व्यवस्थित पाठ करायचं. कधी कधी असाही प्रश्न येतो, वाय सोडियम अँड पोटॅशियम आर स्टोर्ड इन केरोसिन? व्हॉट यू बी राईट? बिकॉज दे रिएक्ट व्हायलंटली विगोरसली विथ एअर अँड वॉटर अँड कॅच फायर अँड देअरफोर इट इज स्टोर्ड इन केरोसिन. ओके, विल गो टू नेक्स्ट. नाव यू सी द टेस्टिंग ऑफ नेचर ऑफ रस्टिंग. हे पुस्तकात दिलेलं आहे बॅट. ठीक आहे ना? फक्त इथून व्यवस्थित लक्ष द्या. आता रस्टिंग आहे ते कोण कसं आहे, एसिडिक आहे की बेसिक आहे, ते आपल्याला टेस्टिंग करायची आहे. बघा खाली मी प्रश्न दिला आहे, मेटेलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. लक्ष द्या सगळ्यांना, हा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. धातूचे ऑक्साईड आहे ते बेसिक आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. यू कॅन राईट द ऍक्टिव्हिटी ऑफ मॅग्नेशियम ऑल्सो विथ फॉर्म्युला. मॅग्नेशियमची पण लिहू शकता. ठीक आहे ना? तुम्ही काय प्रॉब्लेम नाही, ते आपण सातवी शिकलो आहे. पण व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहायची की वी हॅड टेकन द मॅग्नेशियम रिबन. ठीक आहे ना? बर्न इन ऑन द कॅन्डल फ्रेम द मॅग्नेशियम रिबन स्टार्ट्स बर्निंग. इट बर्न्स विथ ए ब्राईट व्हाईट लाईट. आफ्टर बर्निंग वी गेट द एश ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड
take this little ash of magnesium oxide in test tube, add little water into the test tube and shake it. Then take litmus paper, blue and red. Okay, na? Immerse these two litmus paper one after other. Then we can observe that in this solution, red litmus paper turns blue. And when the red litmus paper turns blue, it is a basic. And from this, we can say that metallic oxides are basic in nature. अशा प्रकार systematic ज्या प्रकारे आपण एक्टिविटी केली त्या प्रकारे step by step तुम्हाला इथं आलं पाहिजे. ओके, नाउ सी हियर, आता रस्टिंग आपण कसं चेक करणार? ठीक आहे, एक क्रिएटर आपण शाळेत असं तरी केली नसते की रस्टिंगला हाताळणं आणि ते तब्येतीसाठी चांगलं नाही, मी अशी ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगत नाही. ठीक आहे ना, तुम्ही घरी पण करायची नाही. ओके, आता इथे काय सांगितलं आहे, कलेक्ट द स्पूनफुल ऑफ रस्ट अँड डिझॉल्व इट इन अ व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ वॉटर. थोडं लोखंडाचा गंजलेला लोखंड जमा करायचं आहे भुरका. ठीक आहे ना, गंजलेला लोखंड जमा करा. ओके, थोडंसं तर रस्ट मग त्याला टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. बघा, काहीचं लोखंडाचा रस्ट घेतला आहे, थोडासा टेस्ट ट्यूबमध्ये टाकला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकून त्याला असं असं ढवळलं, ढवळल्यावर काय झालं तर याच्यामध्ये मिक्स झालं आहे. नंतर हे थोडंसं याच्यामध्ये टाकलं किंवा तुम्ही डायरेक्ट पट्टी टाकू शकता, प्लेटमध्ये टाकलं. नंतर त्याच्यामध्ये दोन्ही लिटमसच्या पट्ट्या आहे ते इमर्स करून बघा, तर तुम्हाला काय दिसेल, ब्लू पट्टी आहे ती ब्लूच राहणार, पण रेड पट्टी आहे ती ब्लू होणार. रेड पट्टी ब्लू झाली याच्यात काय झालं, आयरनचा रस्ट कसा आहे, बेसिक आहे, आणि आयरन काय आहे, मेटल. लोखंडाचा गंज कसा आहे, बेसिक आहे, आणि लोखंड काय, मेटल आहे. याच्यावर काय समजतं, मेटलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. समजतं सगळ्यांना, वाचून घ्या एक वेळा, collected spoonful of rust and dissolve it in a little amount of water. The rust remains suspended in water. Shake the suspension well. Taste the solution with red and blue litmus paper. The red litmus paper turns blue. So generally, metallic oxides are basic in nature. So again, lakshya tala selectivity. Okay. Let's go to next. Now, ata copper vessel. See, this is a copper vessel, tamba. When copper vessel is exposed in moist air for a long, तांब्याचं भांड खूप दिवसापर्यंत, लॉंग म्हणजे खूप दिवसापर्यंत हवेमध्ये ठेवलं, लक्ष द्या, हवेमध्ये ठेवलं. आईला सांगा तांब्याचं कोणतं भांड असेल, चांगलं स्वच्छ निंबू वगैरे लावून चांगलं स्वच्छ करून दे म्हणायचं. आणि तुम्ही त्याला एका ठिकाणी, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करा, पक्कं करा, आधीच ठेवा. ठीक आहे ना, स्वच्छ करून ठेवा एका ठिकाणी, तर काही दिवसांनी बघा, रोज ऑब्झर्व करा दुरून. It acquires the green coating, and this green coating material is a mixture of copper hydroxide and copper carbonate. तर ते तांब्याचं भांड तुम्ही स्वच्छ करून ठेवलं आहे, काही दिवसांनी ते काळं पडेल, आणि काळं पडल्यावर काही दिवसात ते ग्रीन होतं. लक्ष द्या बरोबर, काळं पडल्यावर काही दिवसांनी ते कसं होतं, ग्रीन होतं. बघा, ही केमिकल रिएक्शन पुस्तकात दिलेली आहे. ठीक आहे ना, पुस्तकातलं ते पूर्ण कॉपर वर्ड इक्वेशन्स एक्झाममध्ये लिहायचे आहे. ठीक आहे ना, कॉपर हे लक्षात आलं, पक्कच ब्रेकेटमध्ये लिहा, प्लस ऑक्सिजन प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. लक्ष द्या, आपण हवेमध्ये तांबं ठेवलं आहे. ठीक आहे ना, सगळ्यांना माहिती आहे कंपोनेंट्स ऑफ एअर, व्हॉट आर द मेन कंपोनेंट्स ऑफ एअर, ऑक्सिजन 21%, वॉटर वेपर 0.04%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. ओके, तर हे सगळी आहे. नायट्रोजन पण आहे, नायट्रोजन इज 78%. नायट्रोजन इतकं सारा आहे, बट इट इज नॉट एज ॲक्टिव्ह एज ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. लक्ष द्या, हवेमध्ये नायट्रोजन 78% आहे, पण ते ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या वाफेसारखं क्रियाशील नाही, म्हणून नायट्रोजनची क्रिया आहे ती कॉपरसोबत होत नाही. लक्ष द्या बरोबर. ओके, म्हणून कॉपरची क्रिया कोणासोबत झाली, ऑक्सिजनसोबत झाली, वॉटरसोबत झाली आणि कार्बन डायऑक्साईडसोबत सुद्धा झाली. कारण की आपण लंबा काळपर्यंत त्याला आपण ठेवत आहे. ठीक आहे ना, मग काय बनतं हे सगळं कंबाईन होऊन, कॉपर हायड्रोक्साईड आणि कॉपर कार्बन बनतं. समजलं का ना पॉईंट? आता मी सिंपल मध्ये तुम्हाला पुन्हा सांगणार आहे, ही आपली रिएक्शन पुस्तकात दिलेली आहे. ठीक आहे ना, खूप मोठी रिएक्शन आहे, कन्फ्युज व्हाल, त्याच्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारे लिहिली आहे. बघा इथे, बघा, कॉपर म्हणजे सीयू, हेच वाचते मी. ठीक आहे ना, कॉपर प्लस ऑक्सिजन, कॉपर प्लस ऑक्सिजन जमा झालं तर काय बनतं, कॉपर ऑक्साईड. ठीक आहे ना, कॉपर ऑक्साईड कशा प्रकारचं आहे, काळं, थोडं काळं होऊन जातं भांड. म्हणजे कॉपरची क्रिया ऑक्सिजन सोबत झाली की भांड कसं पडतं, थोडं काळपट होऊन जातं. लक्षात येईल का ना पॉईंट? ओके, मग कॉपर ऑक्साईडची क्रिया पाण्याच्या वाफेसोबत होते, पाण्याच्या वाफेसोबत झाल्यावर काय बनतं,
कॉपर हायड्रोक्साइड काय म्हणतात ते कॉपर हायड्रोक्साइड आता पुन्हा कॉपर ऑक्साईडची क्रिया कार्बन डायऑक्साइड सोबत सुद्धा होत आहे हवेमध्ये आहे ते तो कार्बन डायऑक्साइड सोबत क्रिया झाल्यावर काय म्हणतं कॉपर कार्बोनेट पाहे मी एकदम वेगळी करून रिएक्शन लिहून देते तुम्हाला ठीक आहे ना व्यवस्थित समजून घ्या कॉपर प्लस ऑक्सिजन कॉपर ऑक्साईड इथे भांड थोडं काळ पडून गेलं ठीक आहे ना मग कॉपर ऑक्साईड प्लस वॉटर काय म्हणतं कॉपर हायड्रोक्साइड आणि कॉपर ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साइड काय म्हणतं कॉपर कार्बोनेट बरोबर आहे ना आपण बघा इथे लिहिलं आहे ग्रीन क्या बनतं दिस ग्रीन मटेरियल इज अ मिक्सचर ऑफ कॉपर हायड्रोक्साइड अँड कॉपर कार्बोनेट म्हणजे पहिले काय बनलं आहे कॉपर ऑक्साईड बनलं मग कॉपर ऑक्साईडची क्रिया कोणासोबत झाली पाण्याच्या वाफेसोबत आणि कार्बन डायऑक्साईडसोबत लक्षात असं करा पॉईंट सगळ्यात पहिले कॉपरची क्रिया ऑक्सिजनसोबत झाली मग काय बनलं कॉपर ऑक्साईड मग कॉपर ऑक्साईडची क्रिया बघा कोणासोबत झाली आहे वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईडसोबत नंतर त्याचं काय झालं कॉपर हायड्रोक्साइड आणि कॉपर कार्बन बनलं आणि ते दोन्ही मिक्सचर मिळून भांड्याला कोणती कोटिंग आली ग्रीन कलरची सॉरी बेटा लक्षात असं करणं पॉईंट इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्सप्लेन विथ एक्झाम्पल दॅट मेटेलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर मला वाटतं तुमचं पाठ झालं असेल मी तुम्हाला दोन्ही ऍक्टिव्हिटी सांगितलं दोन दोन वेळा मॅग्नेशियमची आणि आयरनची तर तुम्हाला जे व्यवस्थित वाटते ते तुम्ही लिहू शकता व्यवस्थित आणि छान समजून लिया ओके ओके थँक्यू बेटा ट्राय गुड